हरि ओम श्रीराम अंबज्ञा. मी दत्तात्रय सिंह गावडे, चंदननगर उपासना केंद्र पुणे. बापूंकडचा माझा प्रवास तसं पाहिलं तर 2001 पासून मी बापूंकडे येतो आहे. वेगवेगळ्या सेवा सगळ्या गोष्टींद्वारे बापूंनी जी काही संधी दिलेली आहे वारंवार, आणि त्याच्यातनं खूप सारा आनंद पण मिळतो. तर मला आज काही मला जे काही बापूंकडे आल्यानंतर जे काही अनुभव आलेत त्याच्यातले काही अनुभव मी सांगू इच्छितो. माझा पहिला अनुभव सप्टेंबर 2019, त्या या महिन्यात मला एकदा आमच्याकडे पादुका पूजन होतं आणि पादुका घ्यायला मी आणि माझी आई संतोषी वैद्य यांच्या निवासस्थानी गेलो. आम्ही बापूंचे चरण पादुका घेतल्या आम्ही तिकडनं आम्ही घरी गेलो. पादुका पूजनाची तयारी सर्व झालेली होती अगोदरच आणि सगळं, आणि मीच स्वतः पादुका पूजन करणार होतो त्या दिवशी. आणि नंतर मला थोडं चक्कर आल्यासारखं अनइझी वाटायला लागलं आणि मी आईला म्हटलं मी थोड्या वेळ झोपतो. आणि नंतर मी बेडवरती जाऊन झोपलो आणि नंतर मला उठण्याची इच्छा होईना. नंतर मी त्यांना आईबाबांना सांगितलं तयारी सगळी झालेली आहे, तुम्ही पादुका पूजन करून घ्या, मला ठीक वाटत नाही आहे. त्यांनी पादुका पूजन करून घेतलं. तोपर्यंत माझी मिसेस आली संजीवनी विरा, तिने चेक केलं, मला ताप आला होता. मग तिने डॉक्टरांना फोन केला, तापाची गोळी दिली. नंतर असं वाटलं की ताप कमी होईल, पण तिथून पुढं ती मॉनिटर करत होती ताप, आणि थोड्याच वेळात तो ताप 99, 100, 101, 102, 103, 104, 105, 106 आणि हा ताप एवढा वाढत गेला. आणि नंतर मग सगळे घाबरले आणि माझं पूर्ण अंगाला चटके बसत होते. आणि मग नंतर माझी बहीण येणारच होती, माझे भाऊजी विमाननगरमध्ये राहतात, ते येणारच होते आमच्याकडे पादुका पूजण्याच्या दिवशी. त्यांना फोन केला माझ्या मिसेसने आणि मग ते लगेच आले. आणि त्यांनी लिटरली मला, माझ्या भाऊजींनी आणि माझ्या बहिणीने मला लिटरली उचलून नेलं, कारमध्ये ठेवलं. आणि त्यांचंच भाऊजींचेच बंधूंचं हॉस्पिटल आहे, मेडिपॉइंट हॉस्पिटल चंदननगरमध्ये, तिकडे गेलं. तिकडे मला व्हीलचेअरवरनंच त्यांनी वरती नेलं, ॲडमिट केलं आणि ताप एवढा की तो उतरत नव्हता आणि मला काहीच कळत नव्हतं. आणि मग नंतर त्यांची ट्रीटमेंट चालू झाली, मला आईने सगळ्या अंगाला उडी लावली होती, माझी आई पण आली होती माझ्याबरोबर. आणि थोडं टेन्शन होतं सगळ्यांना की ताप उतरायला हवा आहे. मग थोड्या वेळाने त्यांनी इंजेक्शन जसे दिले थोडं ताप कमी झाला, तो 98 पर्यंत आला. नंतर मग जरा थोडं नॉर्मल वाटलं, पण नंतर 1-2-3 तास गेले की तो सेम फेरा आल्यासारखं तो ताप परत वाढायचा, तो ताप परत 103, 104, 105 पर्यंत जायचा तो. मग असं आणि हे सगळं होताना मला अक्षरशः डोकं असं फुटून निघायचं की काही कळत नव्हतं नक्की काय होतं हे सगळं. आणि ह्या काळात मी पंचमुख हनुमान कवच म्हणायचं मी प्रयास करायचो, पण ते पूर्णच व्हायचं नाही. म्हणजे मी म्हणायचं अर्धवट आणि मला कळायचंच नाही, बंद म्हणणं परत. मग नंतर मला कळेना आणि पहिला दिवस असा गेला, म्हणजे संध्याकाळ झाली आणि नंतर म्हटलं पंचमुख म्हणून व्हायलाच पाहिजे. बापूंनी सांगितलेलं आहे की पंचमुख आपण जर सुरू केलं म्हणायला तर आपल्याला नक्की आपल्या संकटातून आपली सुटका होऊ शकते. पण मला पहिल्या दिवशी पंचमुख हनुमान कवच म्हणता आलं नाही, माझी आई म्हणत होती बाजूला बसून, पण ती माझी मला झोप पण आलाही रात्रभर मी जागा. त्याच्यानंतर पहाटेची वेळ आणि नंतर म्हटलं मला काही कळेना कसं म्हणायचं पंचमुख हनुमान कवच. मग शेवटी मी माझ्या मोबाईलवरती चालू केलं ते आणि मोबाईलवरती लूपमध्ये टाकून दिलं, ते कंटिन्युअस चालू झाला. म्हणजे मग मला म्हणायचे प्रयास ते कानावरती पडत राहिलं आणि जसं ते पंचमुख हनुमान कवच वाजायला सुरुवात झाली नॉनस्टॉप, तिथनं पुढे तो ताप यायचा कमी झाला. म्हणजे तो परत त्याच्यानंतर तो ताप चढलाच नाही. म्हणजे बाकीचे जे काय डॉक्टरना सगळ्या टेस्ट वगैरे करायच्या होत्या ते केल्या, पण त्यांना मग माझ्या प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या. म्हणजे मग डॉक्टरने सांगितलं डेंगी झालेलं आहे तुम्हाला, डेंगीमुळं असं होतं. पण ते पण सरप्राईज होते की ताप एवढा अक्षरशः, म्हणजे थोडं रिस्की वाटत होतं. कारण कसं होतं, तो सुरुवातीला तर आम्ही सगळे, म्हणजे मला तर काही कळत नव्हतं, पण हे सगळे घाबरलेले होते. पण म्हणजे टचवूड की फक्त बापू आपल्याबरोबर होते आणि बापू प्रत्येक काहीतरी प्रारब्ध असणार आहे की ते आपल्याला भोगायचं होतं तिथे. आणि मग त्याच्यानंतर पंचमुख जोपर्यंत मी पुढचे 2 दिवस हॉस्पिटलमध्ये होतो तोपर्यंत ते नॉनस्टॉप चालू राहिलं आणि सगळ्या गोष्टी स्मूथ झाल्या. 2-3 दिवसांनी मला डिस्चार्ज मिळाला, प्लेटलेट्स कमी होत्या तरी पण डॉक्टर म्हणजे तुम्ही जाऊ शकता. मग प्लेटलेट्स हळूहळू वाढायला लागल्या. एक मला पुढचे 8-10 दिवस मी दादांशी पण त्याच काळात संपर्क झाला होता, दादांनी सांगितलं विश्रांती वगैरे घ्या, कारण थोडं तापामुळं आणि ती जी काही औषधं होती त्याचा इफेक्ट राहू शकतो, थोडी विश्रांतीची गरज आहे. पण त्याच्यानंतर हळूहळू गोष्टी 15 दिवस गेले मला नॉर्मल व्हायला. पण खरंच म्हणजे अंबज्ञ की संकट एवढं वाईट होतं त्यावेळेस आलेलं, पण बापूंनी एवढं धीर दिलं आणि अपना तकिया छोडणार नाही. बापूंनी सांगितलं लढाई करायची आपल्याला. आणि खरंच सांगतो म्हणजे श्रीराम की त्याच्यातनं बापूंनी
अक्षरशः इझिली तारून नेलं आणि एवढे सगळे पेन होत होते पण फक्त विचार बापूंचा डोक्यात होता, दुसरं काही नव्हतं. त्यामुळे ती शक्ती पण बापू देत होते सगळ्या याच्यातनं तरून जायची. किंवा बाकीच्या लोकांना मी ऑब्झर्व केलं की टेन्शन येतं आता काय होणार काय होणार, पण मला फक्त बापूंचे चरण आणि बापू एवढंच विचार होता डोक्यात, दुसरं काही नव्हतं. त्यामुळं खूप इझी झाल्या गोष्टी सगळ्या आणि अंबरने खरंच बापूंनी तरून नेलं एवढ्या मोठ्या अनुभवातनं.